ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पहाटे 5 वाजता मनीषा उत्तम टावरे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय. टावरेवाडीमध्ये शोककळा पसरली आहे. 28 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता मनीषा उत्तम टावरे वय वर्ष 44 अवसरी बुद्रुक येथे राहणाऱ्या महिला आंघोळीला गेल्या असता विजेचा हीटरचा शॉक लागला. त्यानंतर त्यांना मंचर येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता सरकारी डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलंय. ही बातमी समजता अवसरी टावरेवाडीमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत. विलास भोर, जूम ऑन न्यूज, आंबेगाव.